नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहेत. मित्रांनो, डिजिटल अरेस्ट हा सध्या भारतातील सर्वात मोठा सायबर धोका आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात भाष्य केलेलं आहे. नेमकी ही डिजिटल अरेस्ट ही कन्सेप्ट काय आहेत, या डिजिटल अरेस्टचा तुमच्या आमच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, डिजिटल अरेस्ट कशा पद्धतीने केली जात असते, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया ही डिजिटल अरेस्ट हा प्रकार नेमका काय आहे आणि याचा परिणाम कशा पद्धतीने होत असतो. डिजिटल अरेस्ट हा सायबर फसवणुकीचा एक नवीन प्रकार आहे. यात गुन्हेगार आपल्याला पोलीस, CBI, ED, कस्टम किंवा इन्कम टॅक्स व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करतात, पीडित व्यक्तीला फोन करतात, नंतर त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबियावर अनैतिक कामे केल्याची आरोप केला जातो. म्हणजेच आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलेलं आहे अशा पद्धतीचा आरोप हा आपल्यावर करण्यात येत असतो. त्यानंतर फसवणूक करणारे व्हिडिओ कॉल करण्याची मागणी करतात. साधा कॉल अथवा व्हिडिओ कॉल करून अटक करण्याची आपल्याला भीती दाखवली जाते. नंतर पीडित व्यक्तीला खोटी कागदपत्रे दाखवून किंवा खोटे ओळखपत्र दाखवून घाबरवले जाते. त्यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी, दंड भरण्यासाठी हा दबाव टाकला जात असतो. आता बघूया की भारतातील ह्या सायबर फसवणुकीचा किंवा डिजिटल अरेस्टचा आकडा म्हणजे किती पद्धतीने सामान्यांची लूट या फसवणुकींच्या माध्यमातून करण्यात आली आहेत तेही समजून घेऊया. भारतात 2022 पर्यंत 9.66 लाख तक्रारी सायबर पोर्टलवरती दाखल करण्यात आलेल्या, 2023 मध्ये हाच आकडा थोडा कमी होऊन 4.52 लाख तक्रारी या प्राप्त झाले. या दरम्यान पोलिसांनी बरीचशी जनजागृती सुद्धाही केलेली आहे. त्यानंतर 2024 जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 7,40,000 तक्रारी सायबर पोर्टलवर या दाखल झालेल्या आहेत. सध्या डिजिटल फसवणुकींच्या तक्रारीचा आकडा हा 15.56 लाखांपर्यंत हा पोहोचलेला आहे. तर संपूर्ण भारतात आतापर्यंत सायबर गुन्हेगारांनी 120.30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची नोंद ही पोलिसांकडे, म्हणजेच पोलिसांकडे तक्रारी ज्या प्राप्त झाल्या त्या माध्यमातून 120.30 कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. पण ज्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्याच नाहीत किंवा घाबरून काहींनी पोलिसांना जर तक्रारच केली नाही तो आकडा खूप मोठा असण्याची शक्यता आहे. आता समजून घेऊया डिजिटल अरेस्ट मध्ये अटक होते का आणि ती कशा पद्धतीने करण्यात येत असते. डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही गोष्ट ही अस्तित्वात नाहीये. त्यांचा हेतू पीडित व्यक्तीकडून लवकरात लवकर ऑनलाइन मार्गाने पैसे लुबाडणे हा असतो. त्यामुळे पोलीस असल्याची बतावणी करून पीडित व्यक्तीला घाबरवले जाते आणि तणावाखाली आणले जाते. अटकेत आहात अशी भीती वातावरण निर्मिती करून संबंधित भयभीत करण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. प्रत्यक्षात अटक केली जात नाहीत, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुमच्यावर लक्ष ठेवले जाते व तुम्ही अटकेत आहात असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी प्रामुख्याने व्यापारी असतील, मध्यमवर्गीय किंवा ते चेक करतात की तुम्ही कॉलवरती कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात आणि आपण जर त्यांच्या जाळ्यात अडकत असू तर ते अजून अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. सोबतच एखादी व्यक्ती नोकरीला असेल, व्यवसाय निमित्त फिरत असेल किंवा तुमच्या आमच्यासारखे सामान्य व्यक्ती असेल तर त्यांनी बघितलं जातं की आपल्याकडून कुठे काही चूक झालेली आहे का आणि ती उघडकीस आल्यास आपण त्याला घाबरून काही रिस्पॉन्स करू शकतो का अशा पद्धतीने ते बतावणी करतात. म्हणजेच काय की तुमच्या नावावरती कोणी सिम कार्ड घेतलेलं आहे, तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर झालेला आहे, तुमच्या अकाउंटवरती चुकीच्या गोष्टी या बँक अकाउंटवरती घडलेल्या आहेत, चुकीचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, किंवा मोबाईल सिम कार्डचं उदाहरण सांगितलं, असे एक ना अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यासोबत आपलं पार्सल आलेलं आहे, त्यामध्ये ड्रग्स सापडलेले आहेत, अशा पद्धतीचे विविध कारणं ही आपल्याला सांगितले जातात आणि त्यावरती आपल्याला शिक्षा किंवा तुरुंगवास होईल ही
भीती आपल्याला व्हिडिओ कॉलद्वारे किंवा कॉल करून ही घातली जाते. अशा पद्धतीने विविध आपल्यावरती आरोप केले जातात, वरतून आपल्याला टॉर्चर करण्याची भीती दाखवली जाते, पोलीस केस केली जाते, फेक एफ आय आरच्या कॉपी सुद्धा या दाखवल्या जात असतात. आणि आपल्याला डिजिटल अरेस्ट कशा पद्धतीने केली जाते तेही सांगतो की आपल्यासमोर जो काही आपला व्हॉट्सअप कॉल असेल तो कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं, आपल्याला तिथून हलू दिलं जात नाही किंवा वारंवार आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या घरच्यांच्या मोबाईलवरती कॉल येण्यास सुरुवात होत असते. म्हणजेच एकूणच तुम्ही त्यांच्या नजर केलेत आहात अशी वातावरण निर्मिती या सर्व कृतीतून केली जाते. अनेकदा सायबर गुन्हेगार पोलीस ज्या पद्धतीने वावरतात त्याच पद्धतीने वावरतात वागतात, त्यामुळे पीडित व्यक्तीही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पण हा सर्व प्रकार बनावट आणि आभासी स्वरूपाचा असतो हे फसवणुकीनंतर पीडित त्याला समजत असतं. आता बघूया या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नेमकं कोण अडकतं आणि कशा पद्धतीने. उच्च शिक्षित तरुण किंवा तरुणी कायदे आणि नियमाबाबत माहिती ठेवून असतात, त्यामुळे सायबर गुन्हेगार डिजिटल अरेस्टची कुलुप्ती शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी किंवा वृद्ध व्यापारी यांच्यावरती वापरतात. ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान किंवा कायदेशीर तरतुदी माहिती नसते, त्यामुळे त्यांची फसवणूक करणे अधिक सोपं होतं. किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती ज्यांना या गोष्टी माहिती नाही त्यासुद्धा हेरून सायबर गुन्हेगार त्यांची निवड करत असतात. सध्या त्यांच्या रडारवर अशाच प्रकारचे लोक असल्याचं आपल्याला दिसून येत आहेत. याला शिक्षित वर्गसुद्धा अपवाद नाही आहे. बऱ्याचशा शिक्षित उच्च शिक्षित लोकांचीसुद्धा या सायबर भामट्यांनी फसवणूक केलेली आहे. आता आपण बघूया आपल्याला या डिजिटल अरेस्ट किंवा सायबर फसवणुकीपासून आपण आपला बचाव कशा पद्धतीने करू शकतो. सायबर गुन्हेगारीचा व्हिडिओ कॉल आल्यानंतर न केलेल्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती बाळगू नये. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकल्यानंतर डिजिटल अरेस्टबाबत बोलताच फोन हा आपण बंद करायचा आहे. नातेवाईक वकील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना आपण याबाबत माहिती द्यावी. पैशाची मागणी केल्यास पैसे देऊ नये. जवळच्या पोलीस ठाण्यास आपण याची तक्रार करावी. फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर हेल्पलाईन 1930 म्हणजेच 1930 वर तक्रार करावी. तसेच आपल्या जवळील सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा आपण याची तक्रार ही करू शकतात. सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहेत का, तर याचं उत्तर हो आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आता सर्वसामान्यांच्या बँक खात्याशी जोडण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे असतील किंवा राज्य शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती याचा लाभ हा जमा केला जात असतो. यासाठी लाभार्थी त्यांचे बँक खात्याची इत्यंभूत माहितीही द्यावी लागत असते. अनेकदा ही माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागते व त्याचा गैरफायदा घेऊन ते सर्वसामान्य नागरिकांना हे फसवत असतात. त्यांच्या बँक खात्यातील उलाढाल पाहून ते सावध ठरवतात. या संदर्भात बँका सरकारी यंत्रणा आणि पोलीस खात्याने कुठलीही लिंक क्लिक करू नये असे वारंवार आपल्याला सांगितलं जातं. परंतु आपण लोभापोटी अनेक जण गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत असतात. एप्रिल 2024 पर्यंत फसवणुकींची संख्या जी आहे ती 15.56 लाखांची ही संख्या गेलेली आहे. ही गुन्हेगारी अधिकाधिक भारतात ही फोफत चालल्याचं दर्शवलं जात आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय आहे, यापासून आपण कशा पद्धतीने वाचू शकतो, कोणती काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला हे विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.